मुंबईतला किनारी मार्गाचा बिंदू माधव चौक ते मरीन ड्राईव्ह पर्यंतचा टप्पा येत्या आठ दिवसात सुरू करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली सत्ताधारी आणि विरोधकांच्या नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या दोन स्वतंत्र प्रस्तावावरील एकत्रित चर्चेला ते उत्तर देत होते महायुती सरकारच्या काळात गेल्या सोळा महिन्यांमध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत आणि उद्योग जगतात अग्रणी राहिला आहे आणि यापुढेही कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांनी उद्योग क्षेत्रावर केलेल्या आरोपांना सामंत यांनी आकडेवारी मांडत फेटाळून लावलं यंदा दाभोसमध्ये झालेल्या विश्व आर्थिक मंच परिषदेत राज्यात तीन लाख बहात्तर हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले त्यापैकी दीड लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला राज्य सरकारनं जागाही उपलब्ध करून दिली आहे असं सामंत यांनी सांगितलं त्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात ऐंशी हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला मात्र त्यापैकी ऊर्जा संबंधित पन्नास हजार कोटींचा सा सामंजस्य करार सापडतच नाही याकडे उदय सामंत यांनी लक्ष वेधलं गिरणी कामगारांच्या घरासाठी ठाण्यात बावीस हेक्टर जागा उपलब्ध झाल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली केंद्र सरकारच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मातृभाषा मराठीतून शिक्षण देण्यासाठी आय आय टी मुंबईनं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर विकसित केलं असून हे सॉफ्टवेअर सगळ्या विद्यापीठांना देण्यात येईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली यामुळे शिक्षकानं कोणत्याही भाषेत शिकवलं तरी मातृभाषेतूनच विद्यार्थ्याला ते समजू शकेल असं हे सॉफ्टवेअर आहे असं त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं हे विधेयक मांडताना चंद्रकांत पाटील बोलत होते या सुधारित विधेयकामुळे या विद्यापीठात तंत्रशास्त्र अभ्यासक्रम मराठीतूनही उपलब्ध होणार आहे मातृभाषेतून विषय समजून घेणं सोपं असल्यामुळे संशोधनात विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असं ते म्हणाले येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी चार वर्षांची केली जाणार असून ती पूर्ण करण्यासाठीचा कालावधी ऐच्छिक असणार आहे या दरम्यान एकावेळी अनेक भाषा किंवा कौशल्य आत्मसात करणं सोपं होईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं